काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेचे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. या कारणावरून राहुल गांधी यांची महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रा स्थगित करण्यात यावी अशी मागणीही होते. काल पुण्यात बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटामधील शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या फ्लेक्सला जोडे मारो आंदोलन केलं. यावर आज महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यातील सावरकर पुतळ्याबाहेर तसेच डेक्कन येथील स्वातंत्र्यवीर सावरकर भवनाबाहेर माफीवीर आणि संबंधित कागदपत्र लावून प्रत्युत्तर दिलंय. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल पुरावे सादर केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. भारत जोडो यात्रेच्या परवाच्या एका सभेमध्ये राहुलजी गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं माफीवीर असे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक पक्षांच्या नेत्यांनी टीकाटिप्पणी केली निषेधार्थ. परंतु काल आमचे नेते राहुलजी गांधी यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन माफीवीर आहेत असे पुरावेनिशय सादर केलेला आहे. काल संपूर्ण महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला आहे आणि राहुलजींच्या समर्थनासाठी आम्ही काल सारसबाग चौक पुणे येथे वीर सावरकर यांच्या पुतळ्याच्या खाली माफीवीर असा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने एक फ्लॅक्स लावून राहुलजी गांधी यांचं समर्थन केलेलं आहे. सर काय सांगाल तुम्ही, आता हे जे सावरकरांविषयी बॅनर लावलं होतं काँग्रेसकडून ते फाडले, काय राग आहे? काँग्रेसबद्दलच राग आहे. ज्या देशाने भारताचे दोन तुकडे केले त्या काँग्रेसबद्दलच राग आहे. ज्यांनी कोणी हे पोस्टर काढले त्यांनी 11 दिवस अंदमानमध्ये राहून दाखवावं आणि मग येऊन पोस्टर फाडावं. आणि जे राहुल गांधी कंटिन्यू सतत बोलतायत त्यांनी सावरकरांची माफी मागितली पाहिजे. सावरकर हे महाराष्ट्राचं दैवत आहे. मी एकटा आलेलो आहे, हजारो लोक येतील इथं. तुम्ही दादा कोंडक्यांना हात लावा, आम्ही काही बोललो नाही. तुम्ही यांचा पुतळा काढलात गडकरींचा, आम्ही काही बोललो नाही. तुम्ही नथुरामला शिव्या देता, आम्ही काही बोलत नाही. बट सावरकरांना जेव्हा हात लावाल तेव्हा प्रत्येक हिंदू मरायला तयार होईल, एवढं लक्षात ठेवा. तुमचं नाव काय का? माझं नाव जितीन वाघ. कुठून आलं तुम्ही? मी स्वतः आलेलो आहे, माझ्या कुठल्याही पक्षाचा नाहीये. मी आता कुठल्याही संघटनेशी आता माझा संबंध नाहीये. पण मी आता एबीपी वर बातमी पाहिली, मी राहायला प्रभात रोडला आहे. मी येऊन हा बॅनर फाडलेला आहे. काय असेल गुन्हा तो माझी एक ऍक्सेप्ट करायची तयारी. एवढा राग का म्हणजे? सावरकरांवर जो जो बोलेल त्याच्यावरती आमचा राग आहे. लायकी सुद्धा नाही यांची सावरकरांच्या पायाशी बसायची. नका एवढी पण लायकी नाही.